बटाट्याचे पापड खूप सुंदर दिसत आहेत. छान असे एकसारखे पातळ झालेत. छान कुरकुरीत होतात. खुसखुशीत असे लागतात. जबरदस्त. नक्की ट्राय करून बघा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते बघतोय. हे पापड उपवासालासुद्धा चालू शकतात आणि खूप पटकन होतात. फार काही प्रिपरेशन तयारी लागत नाही. तर इथे 1/2 किलो बटाटे मी उकडून त्याची सालं काढून घेतलेत. कुकरमध्ये उकडायचे आणि सालं काढून घ्यायचे. आता एक परात घ्यायची किसणी. हवं तर तुम्ही मॅशरने मॅश केलं तरी चालतील, पण पापड करायचं तर किसणीने किसलेले कधीही चांगले. आणि हे किसून घ्यायचे. छान असे किसले गेले पाहिजे. चला तर मग बटाटे इथे व्यवस्थित किसून झाले. आता यामध्ये 1 चमचाभर चिली फ्लेक्स घालते. हिरवी मिरचीचे तुकडे घातले तरी चालेल. 1 चमचा जिरं. मीठ घालायचं चवीपुरतं. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे. जर उपवासाला तुमच्याकडे कोथिंबीर नसेल चालत, नाही घातली काहीच हरकत नाही. आणि हे आता मिक्स करून घ्यायचं. चला तर मग हे सगळं व्यवस्थित एकजीव झालं की पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये. पाण्यामध्ये हात डिप करून घ्यायचा आणि या मिश्रणातून छोटा गोळा घ्यायचा. जितका मोठा तुम्हाला पापड करायचा तितका. पाण्यामुळे हे हाताला चिकटत नाहीतर मग बटाटा आहे हाताला खूप चिकटू शकतो. तर हे बाजूला करूयात. आता एक पॉलिथिन घ्यायचं, प्लॅस्टिकचं पेपर. त्यावर हे गोळा ठेवायचा. यावर दुसरा पेपर ठेवायचा. एक प्लेट किंवा डिश घ्यायची आणि हे असं छान स्प्रेड करून घ्यायचं. परफेक्ट. आता जर थोडंसं जाडसर वाटलं तर मग हे हाताने पुन्हा थोडंसं स्प्रेड करून घेऊ शकता मिश्रण या पद्धतीने. हवं तर तुम्ही लाटण्याने पण लाटून केलं तरी चालेल. शक्यतो थोडेसे एकसारखे आणि पातळ करायचे. म्हणजे मग पापड्या तळल्या की छान फुलतात, खूप जाड नाही राहत. पेपर घ्यायचा एखादा पॉलिथिन पेपर ज्यावर आपण हे ड्राय करायला ठेवणार आहोत. आणि त्यावर हे पापड टाकून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल खूप सोपं जातं पॉलिथिनमुळे. हा पेपर मी बाजूला ठेवते. पुन्हा एक करून बघूयात. आता लाटण्याने लाटून कसं करता येईल ते बघूयात. थोडंसं पाणी लावायचं पॉलिथिनला. पुन्हा छोटासा गोळा घ्यायचा. कितपत मोठे पापड करायचे त्या अंदाजाने यावर ठेवायचं. थोडंसं पाणी वरच्या बाजूला. आधी डब्याने करून घेऊयात. मस्त. आणि मग हवं तर एकसारखं थोडंसं लाटण्याने स्प्रेड करून घ्यायचं. परफेक्ट. आता तोच पेपर घेते मी ज्याच्यावर आपण हे पापड वाळत घालणार आहोत. पटकन पेपर निघून येतो.
आणि आता याच पद्धतीने मी सगळे बटाट्याचे पापड इथे बनवून घेते. नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपी आवडतात ना? मग चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. चला तर मग इथे पापड मी सगळे बनवून घेतलेच. अर्धा किलो बटाटेमध्ये 20 बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे पापड बनवून तयार होतात. आता अर्थातच उन्हामध्ये हे सुकवून घ्यायचे, साधारण 1-2 दिवसात व्यवस्थित ड्राय होतात हे पापड. चला तर मग इथे हे बटाट्याचे पापड मी 1-5 ते 6 तास उन्हामध्ये फक्त ड्राय करून घेतलेत. याचे एजेस पूर्ण ड्राय आउट झाले असं वाटलं की काय करायचं, हे पलटी करायचे, टर्न करायचे. थोडेसे ओलसर असतानाच टर्न करायचे, म्हणजे मग ते चिकटून नाही बसत कागदला आणि पटकन पलटी पण होतात. त्यामुळे कुठलाही प्रकारचा पापड पापडी करत असताना ही काळजी घ्यायची की 1-4 ते 5 तास ड्राय झाले की एकदा चेक करायचं. त्याचे एजेस जर असं वाटलं की ड्राय झालेले आहेत तर मग हे असं पलटी करून घ्यायचं. किती सहजतेने होते तुम्ही पण. पापड काढताना आधी कडा एजेस सोडून घ्यायचे या पद्धतीने आणि मग अलगद हाताने पलटी करून घ्यायचं. मस्त. मधुराज रेसिपी मसाले कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी मसाले अमेझॉनवरून ऑर्डर करा. मसाले कसे ऑर्डर करायचे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मसाले ऑर्डर केले की ऑर्डर नंबर madhurajrecipe@gmail.com कळवा आणि जिंका भरघोस बक्षीस. बटाटा पापड पलटी करून झाले की दुसऱ्या साईडनेही उन्हामध्ये सुकवायची गरज नाही, फॅनखाली पण तुम्ही सुकवू शकता. 1 दिवसात पापड व्यवस्थित सुकून निघतात. तर इथे पापड माझं तयार आहे, तुम्ही बघू शकाल. खूप सुंदर दिसत आहेत. मेन म्हणजे छान असे एकसारखे पातळ झालेत, कलरफुल आणि सुंदर दिसत आहे. तर आता तळून बघूयात आपण. तर इथे तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण 1-1 पापड सोडून तळून घेऊयात. मस्त. खूप सुंदर. आणखी 1 पापड तळून घेऊया. मस्त. काढून घेऊयात. चला तर मग इथे बटाटा पापड तळून तयार आहे. खूप सुंदर दिसत आहेत, छान कुरकुरीत होतात. जबरदस्त, खूप छान लागतं. खुसखुशीत असे लागतात आणि चिऱ्याची लाल मिरची चव खूप छान उतरते. रेसिपी आवडली तर लिंक कॉपी करून मित्र मैत्रिणींबरोबर जरूर शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कुडूम कुडूम रेसिपीवरून. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.